नमस्कार, मी धनंजय सानप. ॲग्रोवनच्या बळीराजा जागा हो या खास सिरीजमध्ये तुमचं स्वागत. शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू अशी घोषणा राज्य सरकारकडून वारंवार केली जाते, पण शेतकऱ्यांना त्या कर्जमाफीचं नुसतं गाजर दाखवण्याचं काम राज्य सरकारकडून सुरू आहे. आता तुम्ही म्हणाल, आता काय झालं आहे बुवा? तर महा आयटीला छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा डाटा मिळत नाही आहे, त्यामुळे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफी होण्याची शक्यता आता धूसर झाली आहे. तुम्हाला माहिती आहे की 2017 साली छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना राज्यात राबवण्यात आली होती. त्यावेळी सरकार होतं भाजप शिवसेना युतीचं. पण पुढे 2019 विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि सत्ता बदल झाला. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आलं. महाविकास आघाडी सरकारनं त्यांची कर्जमाफीसाठी नवीन योजना आणली. त्यामुळं भाजप शिवसेना सरकारची छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना मात्र मागे पडली. पण पुढे महाविकास आघाडीचं सरकारसुद्धा पडलं आणि शिंदे गट आणि भाजप सत्तेत विराजमान झाला. तेव्हापासून शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस सांगत राहिले. म्हणून मग 2017 मागे पडलेली छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना लागू करण्याचा राज्य सरकारनं निर्णय घेतला. पण आता या योजनेचा जुना तपशील म्हणजेच माहिती मिळत नाही असं महा आयटीनं सहकार विभागाला पत्र दिलंय. आहे का नाही नुसता खोळंबाच? आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की हे महा आयटी नेमकं आहे काय, तर सांगतो. 2016 राज्य सरकारच्या निर्णयांची अंमलबजावणी लवकर व्हावी आणि निर्णय आणि धोरणांचा अवलंब सहज सोपा व्हावा म्हणून निर्माण केलेला डिजिटल प्रोजेक्ट आहे, म्हणजेच डिजिटल पोर्टल आहे. पण आता याच महा आयटीकडून छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा डाटा म्हणजेच तपशील मिळत नसल्याचं पत्र सहकार विभागाला देण्यात आलं आहे. तपशील का सापडत नाही, नेमकी अडचण काय आहे, असा प्रश्न तुम्हाला जसा पडला तसंच आम्हालासुद्धा पडला होता. त्यामुळं याची माहिती घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. तर त्यासाठी काय केलं, तर माहिती आणि तंत्रज्ञान विभागाच्या सचिव जयश्री भोज यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण तो संपर्क काही होऊ शकला नाही. सहकार विभागातील एका अतिवरिष्ठ अधिकारी आणि नेत्यांनी या पत्रासंदर्भात आम्हाला माहिती दिली आहे. आता ही योजना नेमकी काय होती ते जरा समजून सांगतो, मग तुम्हाला प्रकरण अजून उलगडून समजून घेता येईल. या योजनेसाठी राज्यातील 89 लाख शेतकरी पात्र ठरले होते. त्यांच्यासाठी 30 जून 2016 शेतकऱ्यांचं थकीत कर्जाची मुदल आणि व्याज माफ करण्याचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतला होता. त्यात अट होती ती 1.5 लाख कर्जमर्यादेची. पण 1.5 लाखावर थकबाकी असेल तर 1.5 लाखाचा लाभ देण्याआधी वरची रक्कम बँकेत जमा करण्याची अट तत्कालीन सरकारनं घातली होती. त्यानंतर कर्जमाफीची रक्कम जमा केली जात होती. एवढंच नाही तर 2016 आणि 2017 शेतकऱ्यांना कर्ज परतफेड केलं असेल तर 2015-16 कर्ज परतफेडीच्या 24% किंवा 25,000 रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल ती शेतकऱ्यांना देण्यात येत होती. असा होता या योजनेचा आराखडा. पण या योजनेतील 1.29 लाख कर्ज खात्यांची 1,644 कोटी आणि एकरकमी परतफेड योजनेतील 2,94,000 कर्ज खात्यांची 9,945 कोटी रुपयांची कर्जमाफी अजूनही झालेली नाही आहे. बरं, एवढंच नाही तर प्रोत्साहन योजनेच्या 2.33 लाख कर्ज खात्यांची 346 कोटी आणि 6 लाख कर्ज खात्यांची 1,05,975 कोटींची कर्जमाफीसुद्धा अजूनही रखडलेली आहे. आता या आकडेवारीनंतर तुम्हाला हेही सांगतो की छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेचा लाभ शेतकऱ्यांना देऊ अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच हिवाळी अधिवेशनात केली. पण आता महा आयटीनं या योजनेचा तपशील मिळत नसल्याचं सांगितलंय. मग शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ नेमका मिळणार तरी कसा, शेतकऱ्यांचं कर्जमाफ होणार तरी कसं, याच महा आयटीचा सावळा गोंधळ वारंवार राज्यात चर्चेत असतो. अनेकदा तर हे पोर्टल बंदच असतं. यावेळी तर महा आयटीचं पोर्टल बंद असल्यानं या योजनेचा तपशीलच डिलीट झालाय. त्यानंतर महा आयटीनं प्रयत्न करून पाहिले, पण त्यांच्या प्रयत्नांना काही यश आलं नाही, तपशील काही मिळवता आला नाही. त्यामुळं मग सहकार विभागाला पत्र लिहून महा आयटीनं आमच्याकडून तपशील डिलीट झाल्याचं सांगून टाकलं. त्यानंतर इतर यंत्रणांकडून हा तपशील पुन्हा मिळवण्याचे प्रयत्न सुरू झालेत, पण या प्रयत्नांना यश मात्र आलेलं नाही आहे, अशी माहिती सहकार विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितली आहे. खरं तर या योजनेचा तपशील मिळवणं अवघड आहे. जोवर
ही माहिती हा डेटा मिळणार नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी देता येणार नाही असं एका नेत्यानं अॅग्रोवनशी बोलताना सांगितलंय. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस यांची महत्वाकांक्षी योजना असा ज्या योजनेचा उल्लेख सातत्यानं केला जातो त्या छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेच्या लाभापासून शेतकऱ्यांना वंचित राहावं लागणार का असाच प्रश्न आहे. एवढंच नाही तर अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या घोषणेचं नेमकं काय होणार की विद्यमान सरकारची कर्जमाफी म्हणजे नुसताच बोलाचा भात आणि बोलाची कडीच ठरणार हे पाहावं लागणार आहे. या विश्लेषणासोबत या माहितीसोबत मी तुर्तास इथेच थांबतो आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं आहे? तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेचा काही लाभ मिळाला आहे का? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता अॅग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवरती शेतीच्या शिवारापासून दिल्लीच्या दरबारापर्यंत सगळं काही राजकारण तुमच्यासाठी घेऊन येत असतो. त्यामुळे अॅग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू, तोवर काळजी घ्या.